कर्जत येथील रॉयल गार्डनच्या सभागृहात स्वर्गीय संतोष पवार स्मृती पत्रकारिता पुरस्कार प्रदान कार्यक्रम गुरुवारी संपन्न झाला. या कार्यक्रमाचे आयोजन स्वर्गीय संतोष पवार यांच्या जयंती दिनाचे औचित्य साधून करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये स्वर्गीय संतोष पवार स्मृती राज्यस्तरीय संपादक पुरस्कार, दैनिक रामप्रहरचे मुख्य संपादक देवदास मटाले यांना 11,111 रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन, तर रायगड जिल्हास्तरीय पत्रकार पुरस्कार अलिबाग येथील संपादक राजन बेलकर यांना 5,555 रुपयांचा धनादेश, सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ मान्यवरांच्या हस्ते देऊन पुरस्कार वितरण करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्षा सुवर्णा जोशी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माजी आमदार सुरेश लाड यांनी पत्रकार असताना देखील आपल्या आयुष्यात आदर्श पत्रकारिता करत स्वर्गीय संतोष पवार यांनी समाजासमोर एक वेगळा आदर्श ठेवला. माणसांचा संच करणारा हा माणूस मित्र म्हणून देखील आदर्शच होता. माथेरानच्या जडणघडणीत त्यांचा वाटा होता. एक जिंदादिल व्यक्तिमत्व असणारे संतोष पवार आपल्यात नाहीत हे शल्य कायम आहेच. तर त्यांच्या नावाने आज पुरस्कारार्थींना पुरस्कार मिळणे हे खऱ्या अर्थाने भाग्याचे आहे असे प्रतिपादन केले. पत्रकारिता करणं म्हणजे सतीचं बाण आहे आणि त्यातून दैनिक चालवणं, दैनिक टिकवणं हे एक मोठं आव्हान आहे. या डिजिटलच्या युगामध्ये तुमच्या त्या पाठभर असणाऱ्या बातम्या वाचायला आता लोकांना वेळ राहिलेला नाही. मोबाईल मध्ये येणारी बातमी ऐकतात, पाहतात, कानात घातलेलं ते असतं आणि 5-10 मिनिटांमध्ये जगामध्ये, देशामध्ये, राज्यामध्ये, गावामध्ये काय चाललेलं आहे ते पाहायला मिळत, ऐकायला मिळत. पण मटाळे साहेब खरंच सांगतो की आपले वृत्तपत्र वाचल्याशिवाय खऱ्या अर्थानं वाचकांची भूक काही भागत. आपल्या वृत्तपत्रांनी जे काही काम केलेलं आहे, जे काम करत आहे ते खूप अलौकिक आहे, अद्वितीय आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून असेल, संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये असेल किंवा नंतरच्या आलेल्या प्रत्येक प्रसंगामध्ये असेल, निश्चितपणे महत्वाची भूमिका आपण बजावलेली आहे. आज आपल्याला मटाळे साहेब या ठिकाणी सन्मानित करण्याचं भाग्य आम्हाला मिळालं, यामध्ये मी स्वतःला धन्य समजतो. आपण रामप्रहरचे संपादक आहात. रामप्रहरला एक वेगळी मोठी संपादकांची परंपरा आहे. त्या परंपरेचे तुम्ही एक प्रमुख आहात. तर दैनिक रामप्रहरचे संपादक देवदास मटाले यांनी संतोष पवार माथेरानसाठी सर्वस्व पणाला लावणारा पत्रकार होता. त्यांच्यासारखी पत्रकारिता करणे अनेकांना जमणार नाही. येथील पत्रकारांनी पवारांसारखी पत्रकारिता करणे आवश्यक आहे असे स्पष्टपणे सांगितले. पत्रकारिता म्हणजे साधी गोष्ट नसते, म्हणजे 10-5 जॉब जो आपण करतो तो तशा पद्धतीने पत्रकारिता करता येत नाही. आमच्या काही पत्रकार मित्र माहीत पण असेल अनेकदा. विशेषतः कर्जतचं जर उदाहरण द्यायचं असेल तर माझं साधं मत आहे की संतोष पवारची जी वृत्ती आहे किंवा वागणुकीची जी पद्धत आहे ती सुद्धा काही पत्रकारांनी जर स्वीकारली, हे सगळ्यांचंच म्हणत नाही, सगळ्यांनी स्वीकारले आहे, सगळे त्यांच्यासारखे वागतात, जे नाही वागत संतोष पवारसारखे त्यांच्याबद्दल मी सांगतो की त्यांच्यासारखी वृत्ती जर स्वीकारली तर काय हरकत नाही, कुठलाही वाद होणार नाही, काही प्रॉब्लेम निर्माण होणार नाही, काही अडचण निर्माण होणार नाही. एक उत्तम पत्रकार सामाजिक राजकीय जाणीव असलेला असा माणूस म्हणून संतोष पवारने मी त्याकडे पाहत होतो. म्हणजे हा काहीतरी करायची इच्छा होती पण ह्या दुर्दैवी घटनेमुळे पुढे काहीच करता नाही आलं. नाही तर माझं म्हणजे माथेरान हे त्यांचं गाव होतं आणि माथेरान हे माझं आवडतं शहर होतं, इकडचं कर्जतबद्दल आहे आजही. म्हणजे तेवढे त्या माथेरानमध्ये काहीतरी नवं करता येईल असा मी विचार करत होतो. पण ती दृष्टी असलेला माणूस आपल्याकडे असेलही कदाचित, माथेरानच्या दृष्टीने काहीतरी वेगळं करायची इच्छा त्यावेळेलाही होती. संतोष गेल्यामुळे थांबली सध्या, पण अजूनही इच्छा आहे की माथेरान संदर्भात काहीतरी वेगळं चांगलं करावं. आणि म्हणजे मागे तुम्ही ब्रँड अँबॅसेडर म्हणून आदेश बांदेकरांना निवडलं होतं शिवसेनेने. आदेश बांदेकर माझा शाळेतला मित्र, तर त्याच्याशी जो बोलताना मी बोललो होतो, मी माथेरानच्या संदर्भात काहीतरी करतो असं बोललो होतो. मी तू बोललो होता करूया करूया असं बोललो होतो. तर या झाल्या वेगळ्या गोष्टी. पण माझं साधं मत असं होतं की सर्वसाधारणपणे पत्रकारिता करताना, आता ती पत्रकारिता किती बदलली
हे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल आणि त्याला कोण जबाबदार हे तुम्हाला माहीतही असेल आणि त्याच्याबद्दल आपण जाहीरपणे बोलूया समान कशासाठी झाला आहे. पण ह्या सगळ्या पत्रकारितेमध्ये संतोष पवारचे जे वागणं जे होतं की कुठल्याही गोष्टीला कुणालाही न दुखावता चांगलं काम करून जावं, चांगलं काम चांगल्या भूमिका घेऊन चांगले गुण घेऊन जावं पुढे जावं, हे जे काम होतं ते माझ्या सगळ्या खरंच मोठ्या पत्रकारांनी जर केलं तर मला खूप बरं वाटेल आणि तीच त्याला एका अर्थाने खऱ्या अर्थाने श्रद्धांजली असेल असं मला वाटतं. तसेच राजन वेलकर आणि नगराध्यक्ष सुवर्णा जोशी यांनीही पवार यांच्या आठवणींना उजाळा दिला. या कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार दिलीप मालवणकर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, स्वर्गीय संतोष पवार यांच्या मातोश्री सुशीला पवार, राष्ट्रवादी महिला तालुकाध्यक्षा रंजना धुळे, मराठी पत्रकार परिषद कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे, माजी नगराध्यक्ष राजेश लाड, माजी नगराध्यक्ष अजय सावंत, माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी गटनेते प्रसाद सावंत, नितीन कांदळगावकर, मधुकर घारे, बळवंत घुमरे, शिवसेना नेरळ शहरप्रमुख प्रभाकर पवार, मीना प्रभावळकर, प्रवीण सकपाळ, अंकुश दाभणे, दिलीप गडकरी, वसंत मोधळे, पराग बोरसे, प्रसाद पाटील, प्रशांत गोपाळे, वसंत ठाकूर, सुरेश कुरतडकर, हनुमंत भांगे, राहुल वैद्य, पूजा सुर्वे, डॉक्टर मोहन काळे, अशोक शिंदे, राजाभाऊ कोठारी, डॉक्टर प्रशांत सदावर्ते, प्रेमानंद गोसावी, सचिव दीपक पाटील यांच्यासह पदाधिकारी, पत्रकार आणि मान्यवर उपस्थित होते.